विकेट आणि तोच गोलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय ओव्हर नंबर एक मध्ये हेमंत पाटील ऑन मार्क आणि स्ट्रायकिंग इनला सुराज म्हात्रे. पहिला बॉल हेमंत पाटीलचा सुराज साठी. पहिलाच बॉल पुलचा फटका टॉप एज लागलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने गेले, तिथे थोडीशी पंपलिंग करतोय, त्यामुळे दोन धावा येतील सुराज म्हात्रेच्या खात्यामध्ये. सुराज म्हात्रे ऑफ द मार्क, दोन रन आपलं खातं उघडलं, संघाचा श्री गणेशा झालाय. टीमच्या धावसंख्येला सुरुवात झाली, 49 धावांचं लक्ष्य आहे. पहिल्याच बॉलवरती दोन रन आलेत. मजा येईल या मॅचमध्ये, कट टू कट मॅच होईल, शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच रंगेल. ओ क्लीन बॉल, टोक रशियर यॉर्कर, अप्रतिम चेंडू अफलातून, आउटस्टँडिंग बॉल. या बॉलवरती उत्तरच नव्हतं सुराज म्हात्रेकडं. स्विंगिंग यॉर्कर हवेत हल्ला, पहा आपल्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. बॉल पडल्यानंतर पहा आपल्या स्क्रीनवरती कसा दांडी गोल केली, काठी कशी काढली स्वराज म्हात्रेची. पहा पडल्यानंतर रूम बनवला होता, थोडीशी जागा सोडली स्वराजनं, दोन्ही पाय हलवले त्यामुळे मात्र बॉलला जागा भेटली. अगदी यष्ट्यांवरती बॉल घुसला आणि स्वराज म्हात्रे क्लीन बॉलच्या स्वरूपामध्ये फक्त दोन धावांचं योगदान देत असताना तंबूच्या आश्रयाला परतलाय. पहिली विकेट, धक्का क्रमांक एक, प्राइस विकेट प्राप्त केली हेमंत पाटीलनं. आता नवीन फलंदाज हर्षन पाटील. दुसरा बॉल सुद्धा चांगल्या टप्प्यावरती ऑफसाइड डॉप स्टंप, चांगली विकेट कीपिंग भूषण पाटीलची. इथे धाव येणार नाहीये, आणखीन डॉट बॉल, म्हणजेच काय तर तीन बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 एक विकेटचं नुकसान. 49 धावांचं लक्ष्य आहे या मॅचमध्ये. ओ क्लीन बॉल, क्लीन बॉल, अगदी वेगावरती स्वार झालाय, अगदी वेगावरती, वेगाच्या आधारे मात्र फलंदाजांना सातत्यानं बाद करतोय. यू मिस आय विल हिट, फलंदाज हर्षन पाटील बाद, शून्यावरती परतलाय. जशी स्वराज म्हात्रेची मधली इष्टी उखडली तशी सुद्धा हर्षन पाटीलची सुद्धा मधली इष्टी उखडलेली आहे. मी मगाशी याच गोलंदाजाचा उल्लेख करत होतो, मित्रांनो याने नुसती चांगलीच गोलंदाजी केली नाहीये, तर ज्या वेळेस कुमार इलेवन तुर्बे या टीमला मात्र ज्या विकेटची गरज होती ती विकेट प्राप्त करून दिलेली आहे या स्पर्धेमध्ये. कंडिशननं इथे बॉलिंग केलेली आहे हेमंत पाटीलनं. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये तुषार मोहंती. टीमची धावसंख्या 2-2 अशी सध्या परिस्थिती आहे. राकेश प्रतिष्ठान गोठवली टीमची. पुन्हा एकदा बॅटला ब्रश होऊन बॉल चालला बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेट, तिथे सिंगल कंप्लीट झाली. हा बॉल सुद्धा त्याच लेंथला त्याच लाईनला टाकला होता. काय गोलंदाजी करतोय अप्रतिम चेंडू, अप्रतिम गोलंदाजी हेमंत पाटीलची. 4 बॉलचा खेळ संपलाय, टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त 2, 49 धावांचं लक्ष्य आहे या मॅचमध्ये. यावेळेस फटका चांगला आहे मिड विकेटला, राहुल कांबळे आहे वन ऑफ द बेस्ट फिल्डर नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा, त्याच्याकडून चूक होणार नाहीये. अप्रतिम क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या आधारे टीमची धावसंख्या 3. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरमधला, काय गोलंदाजी केली, काय इकॉनॉमिकल षटक आतलं. फक्त 3 धावा, 2 रन, 2 विकेट, माफ करा 4 धावा झाल्यात. येस येस, पहिलं षटक संपलेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा देत असताना 2 प्राइस विकेट हेमंत पाटीलनं प्राप्त केलेले आहेत. म्हणजे अक्षरशः कंबरड मोडलं मी म्हणेन राकेश प्रतिष्ठान गोठवली टीमचं. सुराज म्हात्रेला बाद केला, त्यानंतर हर्षन पाटीलला शून्यावरती क्लीन बोर्ड केला. आता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्कवरती आलाय राकेश. 12 बॉल 45 धावांची आवश्यकता आहे. पहिलाच बॉल ऑन दी अप रुणाल म्हात्रेच्या बॅटमधून, बॉल सीमारेषा पडी गेले, लॉंग ऑफला क्लिअर करतोय रुणाल म्हात्रेचा हा षटकार. चांगला फटका, अखूट टप्प्याचा बॉल, भरपूर शॉर्ट बॉल होता, रूम बनवला, बॅकफुटला गेला, त्यानंतर बॉल थोडासा उचली घेणार होता ते जाणलं रुणालनं आणि ऑन दी अपचा फटका अगदी लॉंग ऑफच्या ढोक्यावरून चेंडूला उडवलाय.
सहा रनसाठी षटकार आणि या सहा रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आता दहा या आकड्यावरती. आता अकरा बॉल आणि अकरा बॉलमध्ये करायचे आहेत 39 धावा. अकरा बॉल 39 धावा. रुणाल म्हात्रेचा इथून प्रवास जर चांगला राहिला, इथून जर बॅटिंग त्याची अजूनही फुलली, तर हे लक्ष अगदी लिलिया पार करू शकतो राकेश प्रतिष्ठान गोठवली टीम. जरी आमचे दोन विकेट गेले तरी मला गम नाही आहे. मी मात्र या मॅचमध्ये हात धुवून घेईन हा सांगणारा षटकार आपण पाहिला. काल रुणाल म्हात्रे चांगला खेळला, सुराज म्हात्रे चांगला खेळला, तिसऱ्या मॅचमध्ये तुषार मोहंतीनं चांगली बॅटिंग केली. ओहो अकूट टप्प्याचा बॉल या लेंथला, तुम्ही रुणालला बॉलिंग करू शकत नाही आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्यात मच्छी मार्केट नवीन होतोय तिथून बॉल आणावा लागेल. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार रुणाल म्हात्रेच्या बॅटमधून. रुणाल नारायण म्हात्रे आणि या षटकाराच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती 16. आता 10 बॉल शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 10 बॉलमध्ये अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. मी मगाशीत उल्लेख केला कट्टुकट मॅच होईल, शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच जाईल. यावेळेस पहा फटका चांगला ऑफ ड्राईव्ह, इथे सिंगल कम्प्लीट झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का आणि तसं होताना इथे रनआउटची संधी आहे. बघूया नॉट आउटचा इशारा येतोय. पोचलाय रुणाल म्हात्रे. दोन धावा चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावले दोघ आणि रुणाल म्हात्रेची विकेट महत्वाची आहे त्यामुळे दोन धावा इथे कंप्लीट झालेत आणि या दोन रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती रन झालेत 18. म्हणजे आता 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. 9 बॉल 31 धावा. 3 बॉल शिल्लक आहे. 3 बॉलमध्ये जर दोन मोठे फटके आले तर मॅच अगदी क्लिअर होत जाईल. मॅचमध्ये कमबॅक होईल, मॅचमध्ये शिरका होईल राकेश प्रतिष्ठान गोठवली टीमचं. हो हो आलाय फटका राकेशच्या विरोधामध्ये. रुणाल म्हात्रेनं ठोकलाय हा तिसरा षटकार. व्हाट अ बॅटिंग. आणि या षटकाराच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती आहे. आता 8 बॉल 25 धावांची आवश्यकता. 8 बॉल 25 टीमची धावसंख्या आहे टोटल 24. 49 धावांचं लक्ष होतं या मॅचमध्ये. संघर्षाच्या कालामध्ये तग धरून राहा, वेळ नक्की बदलते आणि आता ही वेळ बदलत चाललेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जशी वेळ होती ती वेळ राहिली नाही आहे, तर आता रुणाल म्हात्रेनं वेळ बदललेली आहे. म्हणूनच सांगतो असं म्हणतात संघर्षाच्या कालामध्ये तग धरून राहा, वेळ नक्की बदलते. 8 बॉल 25 धावा. ओहो इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला. व्हॉट अ शॉट. ओ प्रतिम फटका मॅग्निफिसेंट इट आणि बॉलला उडवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक इथे आलाय दुसरा षटकार रुणाल म्हात्रेच्या बॅटमधून. वा 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 टोटल 4 षटकार ठोकलेत. मी मगाशीत उल्लेख केला की रुणाल म्हात्रे म्हणत असतील आमच्या पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्या, जे झालं ते गंगेला बिलालं, मी मात्र गंगेमध्ये हात धुवून घेईन असे सांगणारे फटके. रुणाल म्हात्रे सेट ऑन अ फायर. 7 बॉल 19 धावांची आवश्यकता. मित्रांनो ही मॅच तुम्हाला आवडली असेल तर या मॅचसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ग्रँड फिनाले कशी असावी, या स्पर्धेचा अंतिम सामना कसा असावा, तर हा सामना आपल्या समोर रंगतोय. 7 बॉल 19 धावांची आवश्यकता. आता दबाव वाढलाय राकेशवरती, प्रेशर वाढलाय, कारण या ओव्हरमध्ये 4 षटकार आलेत. 26 धावा खर्च केलेल्या आहेत या राकेश गोलंदाजानं. फुल टॉस आणि बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. नो बॉल म्हणजे किस्मत. नो बॉल घोषित केलेला आहे. किस्मत मेहरबान तो बल्लेबाज पहलवान हे सांगणारे फटके. टीमची धावसंख्या आहे 37 आकड्यावरती. आता 7 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता.
हो इथे टोक्रशर यॉर्कर, चांगला यॉर्कर, परंतु एक रन देऊन जाईल. सिंगल कंप्लीट झाली लेग बायच्या स्वरूपामध्ये. अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या. दोन षटकाचा खेळ संपलाय 38 दोन. आता 6 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. 6 बॉल 11 धावा. काल 6 बॉल 16 पाहिजे होत्या दक्षिण आफ्रिका संघाला, परंतु इथे आता 6 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. राकेश प्रतिष्ठान गोठोली या टीमला ग्रँड फिनाले मेगा फायनल. आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये आता जबाबदारी घेतलेली आहे मी म्हणेन नवी मुंबई कोहिनूर भूषण पाटीलनं. असे कित्येक सामने झालेले आहेत भूषण पाटीलच्या करिअरमध्ये. त्यांना 6 रन डिपेंड केल्यात, 8 रन डिपेंड केल्यात, 9 रन डिपेंड केल्यात, इथे 11 रन डिपेंड करायचे आहेत. पहिलाच बॉल इथे उडवलाय लिफ्टिंग शॉट, वाट अ शॉट, आणि बॉलला पाठवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल सीमारेषा पलीकडे, षटकार. टीमची धावसंख्या 44. आता 5 बॉल आणि करायचे आहेत फक्त 5 धावा. रन बॉल इक्वेशन काल सुद्धा हैदोस केला होता या फलंदाजानं. हो हो सामना संपलाय की काय असं वाटतंय. आणि हा संपलाय पिक्चर समाप्त. 4 चेंडू राखून हा सामना जिंकलाय. व्हॉट अ बॅटिंग. मित्रांनो रुणाल म्हात्रेची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. रुणाल नारायण म्हात्रे 10 बॉल मध्ये 45 धावा. 450 त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट राहिला या मॅच मध्ये. आणि 4 चेंडू राखून हा सामना ही